प्रेक्षको नमस्कार. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशक्य असा वाटणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्वच नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांनी शक्य करून दाखवलेला आहे. आपण या विजयाचे जे शिल्पकार आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय. आत्ता आपण आहोत खेडचे माजी आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील साहेब यांच्यासोबत. साहेब आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये. साहेब, 3 वेळा खासदार आढळराव पाटील विजयी झाले आणि आज चौथ्यांदा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी यश मिळालेलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे विजयी झालेले. सर्वप्रथम आपण आपल्या भावना काय व्यक्त कराल? खरं म्हणजे पहिल्यांदा मी माननीय शरद पवार साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला जो उमेदवार दिला तो एक विजयी उमेदवार आम्हाला या निमित्तानं दिला. साहेबांचा अनुभव, साहेबांची दूरदृष्टी आणि राजकारणामधले त्यांचे जे अचूक आडाखे आहेत त्याचा आम्हाला निश्चितपणानं उपयोग झालेला आहे. साहेबांनी एक नवखा उमेदवार आम्हाला या निमित्तानं दिला की ज्याच्याबद्दल कुणाच्या मतामध्ये राग लोप किंवा तो कुठल्या पार्टीचा नव्हता, कुठल्या गटातटाचा नव्हता आणि एका सर्वसामान्य कुटुंबातला आणि घराघरामध्ये पोचलेला उमेदवार दिल्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थानं प्रचारामध्ये कुठल्या प्रकारची अडचण आली नाही. स्वतः अमोल कोल्हे हे जरी मोरलेले किंवा कसलेही राजकारणी नव्हते तरीसुद्धा त्यांनी निवडणुकीमध्ये दाखवलेला संयम, त्यांनी केलेली भाषणं आणि त्यांनी घेतलेले कष्ट हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या 3 टर्ममध्ये जे अपयश आलं त्यामुळे नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांना एक या निमित्तानं उमेद निर्माण झाली आणि कार्यकर्त्यांनी मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचा परिभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये झालेला आहे. आता आमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आलेली की कुणीतरी एकच खासदार होणार आहे, कुणीतरी एकच आमदार होणार आहे, पण आम्ही आमचे पाय ओढत राहिलो तर याचं नुकसान आमचंसुद्धा पर्यायाने पक्षाचंसुद्धा होतं आहे. मग आमच्यातले वाद आम्ही मिटवण्याची भूमिका या निमित्तानं घेतली. जुन्नरमध्ये झालं, खेडमध्ये झालं, इतरही तालुक्यामध्ये झालं, सगळे नेते व्यासपीठावर आले, एका व्यासपीठावर आले. त्याचा परिणाम निश्चितपणानं अमोल कोल्हेंच्या विजयश्रीमध्ये झालेला आहे आणि माझं या निमित्तानं सगळ्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना आव्हान राहणार आहे की आपण एकजुटीने जर राहिलो, एकजुटीने रडलो तर आपल्याला कुठली गोष्ट अशक्य नाही. आणि सगळ्यात चांगला हा फॉर्म्युला आहे की आपल्यातले जे मतभेद आहेत हे नेमके कशामुळे आहेत, नेमकं आपल्याला कुणाकरता काम करायचं, तर आपण सगळेजण एका झेंड्याखाली आहोत. पवारसाहेबांच्या विचारांनी आपण सगळेजण काम करतो तर त्या पवारसाहेबांना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचं आपण वर्तन ठेवलं तर मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हरू शकतो. भविष्यामध्ये सुद्धा अनेक निवडणुका येणार आहेत, त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी जर एकत्रितपणानं काम केलं आणि एकीचं बळ दाखवलं तर अशा अनेक अमोल कोल्हे आपण निर्माण करू शकतो. आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. मग जुन्नरकरांचे मी मनापासून आभार या ठिकाणी मानेन की एका नवखा तरुण ज्याचं काही कार्य नव्हतं तरीसुद्धा तालुक्यातला एक तरुण हा उद्या खासदार झाला पाहिजे या भूमिकेनं सगळे जुन्नरकर एकवटले आणि जो 42,000 मताचं लीड दिलं. त्याचबरोबर मी आंबेगाव तालुक्यातल्या लोकांचंसुद्धा अभिनंदन करेल की तालुक्यातला उमेदवार असतानासुद्धा मी एकदा, दोनदा, तीनदा तालुक्यातल्या उमेदवाराला लीड देण्याचं काम तालुक्यातल्या जनतेने केलं. पण यावेळेला खऱ्या अर्थानं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच मागं उभं राहिलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि आंबेगावकरांनीसुद्धा चांगल्या प्रकारचं लीड दिलं. शिरूर तालुक्यानेसुद्धा त्या ठिकाणी मंगलदास बांधल असेल किंवा अशोक पवार असेल, त्या ठिकाणी प्रदीप कंद असेल, हे सगळेच कार्यकर्ते एका व्यासपीठावर आले आणि एकत्रितपणाने सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये काम केलं, त्यामुळे तिथनंही चांगल्या प्रकारचं लीड या निमित्तानं मिळालं. खरं म्हणजे मला थोडीशी खंत आहे की माझ्या तालुक्यामधनं मी अपेक्षित एवढं लीड त्यांना देऊ शकलो नाही. मी त्यावेळेला म्हटलं होतं की 30 ते 40 हजाराचं लीड आम्ही त्यांना निश्चितपणानं देऊ, पण दुर्दैवानं आम्हाला आम्ही तिथं कमी पडलो हे आम्ही नाकारू शकत नाही. त्याच्यामध्ये खेड, आळंदी आणि चाकण या 3 शहरामध्ये जो मध्यमवर्गीय वर्ग राहतो
तो मध्यमवर्गीय वर्ग अजूनही आमच्यापासून बाजूला आहे ह्याच्या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळतं. भविष्यामध्ये ह्या सगळ्या लोकांशी संवाद साधून जिथं जिथं आम्ही कमी पडलो आहे त्या लोकांना भेटून त्या वाड्यावस्त्यामध्ये जाऊन पवारसाहेबांची जी विचारधारा आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आहे, पक्षाचं काम त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच काम करू शकतो. कारण आता गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये शिवसेना भाजपच्या सरकारच्या माध्यमातनं नेमकं लोकांच्या करता काय झालं आहे हे लोकांनी पाहिलेलं आहे. आज इथं शेतकरी खुश नाही, व्यापारी खुश नाही, कामगार खुश नाही, कुणीच खुश नाही. आणि ही जी गोष्ट आहे ही लोकांच्यापर्यंत आम्ही कालच्या निवडणुकीमध्ये आम्ही नेलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांना विचारलं की बाबा तुम्हाला तुमच्या मालाला हमी भाव मिळतो का, काय तुमची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये परिवर्तन करायला आम्ही निश्चितपणाने यशस्वी ठरलो. त्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला या निमित्तानं सहकार्य केलं. आज कामगारांचीसुद्धा तीच परिस्थिती आहे. आज इथल्या कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. नीम नावाचा एक फंड आणला, नीमच्या माध्यमातनं दोन वर्ष त्या ठिकाणी कामगारांना राब राब राबवलं जातं आणि त्यांना नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. केवळ उद्योगपती धार्जीने अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे, त्यामुळे कामगार देशोदुडीला गेलेला आहे. इथले कामगारसुद्धा वैतागले होते, त्याचा उपयोग आम्हाला निश्चितपणानं झाला. GST असेल, नोटाबंदी असेल, याच्यामुळे व्यापारी देशोदडीला लागला, बांधकाम व्यवसाय संपला आणि त्या लोकांनासुद्धा पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकमतामध्ये जो बदल झाला तो याच्यामुळं झाला. आम्ही मोदीवर टीका करत बसलो नाही, मुख्यमंत्र्यावर टीका करत बसलो नाही, पण सद्यस्थितीमध्ये नेमके तुमचे प्रश्न जे आहेत याच्यामध्ये सरकार कसं अपयशी आहे हे लोकांच्या समोर मांडण्याची भूमिका आम्ही घेतली. त्याचबरोबर आढळांच्या निष्क्रियतेचा जो फायदा आहे तो आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला. 15 वर्षामध्ये निवडून दिल्यानंतरसुद्धा ते कित्येक गावात जाऊ शकले नाही, वाडेवस्तीवर जाऊ शकले नाही, लोकांना भेटू शकले नाही, लोकांच्या सुखदुःखात गेले नाहीत आणि रोपायचंसुद्धा काम कित्येक गावात त्यांनी केलं नाही. मग ज्यांनी काम केलं नाही, जो आमच्या सुखदुःखामध्ये आला नाही, जो गावामध्ये सुद्धा आला नाही, अशा माणसाला आम्ही मत द्यायचं का? अशा प्रकारच्या ज्या भूमिका आम्ही लोकांच्या समोर पटवल्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वी झालो. आणि लोकांनी या निमित्तानं भूमिका घेतली, ठीक आहे मोदी असेल, उद्धव ठाकरे असतील, यांनी काही सांगितलं नाही की तू गावात जाऊ नको, तू काम करू नको, लोकांच्या सुखदुःखात जाऊ नको. आणि लोकांना या गोष्टी पडल्या की हा केवळ ऐशारामी अशा प्रकारचा खासदार आहे, फेकू खासदार आहे. आणि लोकांनी आपल्या मतामध्ये बदल केला आणि सगळे लोक डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागे उभे राहिले. तुम्हाला थांबवतो मी इथं की डॉक्टर अमोल कोल्हे जरी विजयी झाले तरी खासदार आढावराव पाटील 3 वेळा विजयी झाले होते. 2014 मोदी लाट होती, आता ही मोदी लाट सुनामी झाली आणि 300 पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी भाजपचे त्या ठिकाणी निवडून आलेले आणि अशामध्ये मात्र खासदार आढावराव पाटलांचा पराभव झाला. काय प्रमुख कारणं असू शकतील की ज्याच्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे? एक गोष्ट तर तुम्ही आज राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत जगातल्या अनेक वृत्तवाहिनींनी जगातल्या अनेक वृत्तपत्रामध्ये की मोदींचा विजय हा खरोखरचा विजय मानला जात नाही, याचा अर्थ असा आहे आज हजारो लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि EVMमध्ये लोकांना घोटाळा वाटतो आहे, त्यामुळं कदाचित मोदींचं यश त्याच्यामागं तर लपलं नाही ना, अशा प्रकारची शंका आहे. आज देशामध्ये जरी काही घडलं तर मात्र शूर लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी जो निर्णय घेतला त्याला निश्चितपणानं आमचा सलाम आहे. कारण एवढं मोठं वावटळं असतानासुद्धा आज शिरूर तालुक्यातली जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभी राहिली, एका नवख्या उमेदवाराला निवडून देण्याचं काम केलं नाही म्हटलं तर ही गोष्ट एक आश्चर्यचकित करणारी अशाच प्रकारची गोष्ट आहे. आढळराव यांचं अपयश जे आहे हे त्यांच्या कर्तृत्वाचं अपयश आहे. निष्क्रियता त्यांनी एकदा दोनदा लोकांना थापा किती वेळा मारायच्या आहे त्यालाही मर्यादा आहेत आणि लोकांनी बघितलं या नुसताच थापा मारतो आणि मग एक नवखा पोरगा आहे, त्याचबरोबर एक चांगला अभिनेता आहे. त्यांनी संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांच्या समोर आणला आणि त्याचाही फार मोठा फायदा त्यांना झाला. रोज त्यांचा चेहरा लोकांच्या समोर जात होता, रोज संध्याकाळी 9 वाजता TV उघडला ऑन केला किंवा रात्री 11-11:30 ऑन केला की संभाजीच्या रूपानं डॉक्टर अमोल कोल्हे लोकांना दिसायचे. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट रोज आपल्याला दिसते त्यावेळेस नाही म्हटलं तर माणूस त्याच्या प्रेमात पडतो, त्याच्याबद्दल आपलेपण निर्माण होतं आणि ते आपलेपण निश्चितपणानं आज अमोल कोल्हेंच्या वाटेला आलं आणि त्यांच्या माध्यमातनं आज त्यांना त्याचा फायदा झाला
ही गोष्टसुद्धा नाकारता येत नाही. सर, तुम्ही खंत व्यक्त केली की मी खेडमधून त्यांना लीड कमी देऊ शकलो, कारण 42,000 लीड जुंदने दिले, 25,000 लीड आंबेगावने दिले, तुम्ही 8,000 दिलेले. भोसरीमधून मात्र खासदार आढावडा पाटलांना 37,000 आजही लीड आहे. हडपसरी देखील आढावडांबरोबर आहे. मग तुमचा चाकणचा भाग झाला, भोसरी झाला, हडपसरी झाला, हा काही भाग शहरी भागाला जोडला जातो, हा शहरी मतदार आजही नरेंद्र मोदींबरोबर आहे, भाजपबरोबर असं वाटतं आपल्याला? आता असं म्हणावं लागेल की अजूनही मध्यमवर्गीय यांच्या मनामध्ये नरेंद्र मोदीबद्दल प्रेम आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर पाहिलं असेल की कांदे इतके स्वस्त शेतकऱ्याला विकावं लागले आणि मध्यमवर्गीयाला ते स्वस्तात खायला मिळाले, भाजीपाले असतील, इतर गोष्टी असतील, तर त्यांनी मध्यमवर्गीयांचं हित जास्त जपण्याचा प्रयत्न केला. पण त्याचबरोबर शेतकरी उद्ध्वस्त झाला हे मात्र मोदी विसरलेले आहेत. आणि म्हणून नाही म्हटलं तेव्हा महागाई वाढली नाही किंवा स्वस्त आम्हाला खायला मिळालं या बाबतीमध्ये शहरी लोक खुश असतील. परंतु भविष्यामध्ये जर शेतकरी थांबला, शेतकऱ्याने पिकवायचं सोडलं, तर फार मोठी अडचण निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आज कदाचित हा मध्यमवर्गीय लोक, शहरातला माणूस हा मोदींच्या मागे राहिला असेल आणि त्यामुळं शहरामधनं त्यांना लीड मिळालं, मग हडपसरमध्ये मिळालं, भोसरीमध्ये मिळालं, हे आम्ही मान्य करतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाचा जो मूळ गाभा आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तुम्हाला फक्त शहरामधनं पाहायला मिळेल, ग्रामीण भागामध्ये काही त्याची पाळंमुळं नाहीत. आणि ग्रामीण भागामध्ये पाळंमुळं नसल्यामुळं आज ह्या 4 ग्रामीण भागातले जे तालुके आहेत याच्यामध्ये त्यांना फार यश मिळवता आलं नाही. पण भोसरी असेल, हडपसरी असेल, इथं मात्र आरएसएसचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी नाही म्हटलं तर त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर भोसरीमध्ये मागच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आमदार महेश लांडगे हे जे तिघंजण वेगवेगळे लढले आणि तिघांचे जर बेरीज एकत्र केले तर फार मोठ्या फरकाने आढळवांना तिथं हे मिळायला पाहिजे होतं, मतदेखील मिळायला पाहिजे होतं. पण आज तिघही बरोबर काम करत असताना शिवसेना, भाजप आणि महेश लांडगे तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांचं लीड कमी केलं आहे, हे सुद्धा या निमित्तानं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ शहरातले लोकसुद्धा बदलले आहेत. मागच्या वेळेला हडपसरमध्ये आम्हाला फार मोठ्या मतदेख्यानं त्या ठिकाणी आढळवणं मतदेखे मिळालं होतं, आम्हाला फार कमी त्या ठिकाणी मतं मिळाली होती. यावेळेला आम्ही ते 5,000 आणलं. आणि दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर अमोल कोल्यांना फार कमी वेळ मिळाला की प्रत्येक मतदारसंघात ते 4-4, 5-5 दिवस गेले. एवढे मोठमोठाले मतदारसंघ आणि त्या 4 दिवसामध्ये अख्खा तालुका कव्हर करणं कुठल्याही उमेदवाराला शक्य नाही. आणि कमी वेळामध्ये मग शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की मतदाराच्या समोरच जर उमेदवार गेला नाही तर लोकांनी का मत द्यावं. आज आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा ज्या गावामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जाऊ शकले नाही तिथं नाही म्हटलं तरी मतं कमी पडलेली आहेत. आणि म्हणून लोकांना उमेदवार पाहायचा असतो, त्याचे विचार ऐकायचे असतात आणि तिथपर्यंत जर उमेदवार गेला नाही तर त्याचा परिणाम निश्चित मतावर होतो हे आमच्या तालुक्यामध्ये अनुभवलेले आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंना जर आधीचा वेळ मिळाला असता आणि त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असता तर कित्येक लाखांनी ते विजयी झाले असते, हे तुम्हाला या निमित्तानं मी आवर्जून सांगतो. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित होते, काही गोष्टींची सांगितल्या गेल्या, तर तुम्ही या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्यात लोकांपर्यंत, की मग पुणा नाशिक महामार्ग असेल, रेल्वेचा प्रकल्प असेल, गेलेलं विमानतळ असेल, बैलगाड्या शर्यतीचा प्रश्न होता, अशा अनेक विषय मांडले गेले सर. मग आता तुमचा खासदार झालेला आहे, प्रामुख्याने कुठल्या विषयाला तुम्ही आग्रह तुमच्या खासदाराकडे करणार आहात की कुठला प्रश्न मार्गी लागला पाहिजे? चाकांची समस्या ट्रॅफिकची आहे. एक तर वाहतुकीच्या कोंडीच्या संदर्भामध्ये हे जे हायवे आहेत, रस्ते आहेत, ज्याचा रोज लोकांना ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्याबाबतीमध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. रेल्वेचा मुद्दा आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नाही, कारण आम्हाला आता मुंबईजवळ आहे, पुण्याजवळ आहे, रेल्वे जेवढ्या वेळामध्ये मुंबईला जाईल त्याच्या पेक्षा कमी वेळामध्ये आम्ही मुंबईला जाऊ. मुंबईला आम्हाला नाशिकशी फारसा काही संबंध येत नाही. पण आज पुणे, चाकण आणि मुंबई हा जो आमचा त्रिकोण आहे याच्यामध्ये जे वाहतुकीच्या समस्या आहेत ते त्यांनी सोडवाव्यात एवढीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. विमानतळाच्या बाबतीमध्ये कदाचित उद्या आणखीन काही, आजही ती त्या पट्ट्यामध्ये जिथं तिथं लोकांचा विरोध आहे, आमच्याकडे SEZ-मध्ये आजही जागा शिल्लक आहे. भविष्यामध्ये जर बदल झाला तर त्याच्याकरता अमोल कोल्हेंनी प्रयत्न करावा ही आमची त्यांना या निमित्तानं विनंती राहणार आहे.
आता बैलगाड्या शर्यतीच्या संदर्भामध्ये काल आम्ही पवारसाहेबांना भेटलेलो आहे आणि पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं की मी त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे. मला खात्री आहे की ज्यावेळेला पवारसाहेब एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात त्यावेळेला त्याच्यामध्ये 100% यश मिळतं. डॉक्टर अमोल गोले हे नौखे जरी असले तर पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रयत्न केला तर या ठिकाणचा बैलगाडीचा प्रश्न 100% सुटू शकतो किंवा तो सोडवावा, कारण त्यांनी जनतेला अभिवचन दिलेलं आहे की मी बैलगाडा शर्यती सुरू करणारच. आणि मग दिलेला शब्द जर आपण पाळला नाही किंवा तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अडचण निर्माण होत आहे, आणि म्हणून त्यांनी तो शब्द पाळलाच पाहिजे, बैलगाडी सुरू झालीच पाहिजे या विचाराचे आम्ही. शेवटचा एक प्रश्न घेतो की या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त एकच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आमदार आहेत दिलीपरावजी वळसे पाटील. 5 ठिकाणी आमदार पराभव झाले, तुमचाही पराभव 2014 झालेला आहे, खासदार तुमचा आता झालेला आहे, याचा फायदा तुमच्या येणाऱ्या विधानसभेवरती कसा असेल आणि काय सांगा? एक तर आता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक नवीन उमेद निर्माण झाली. शेवटी अपयश ही जी गोष्ट असते तीसुद्धा माणसाला आळशी बनवत आहे. आता मात्र कार्यकर्त्यामध्ये जोश उल्हास निर्माण झालेला आहे की आमचा खासदार आहे, तरुण आहे, आणि ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपण काहीतरी काम करावं अशा प्रकारचे लोकांच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होत आहे त्याचा उपयोग निश्चितपणानं आम्हाला या निवडणुकीमध्ये होईल. मागचा जो अपयश आम्हाला आलेले ते आम्ही त्या ठिकाणी पुसून काढणार आहे. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून येतील याची आता आम्हाला खात्री निर्माण झाली. आपल्यासोबत होते खेडचे माजी आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील साहेब. येणाऱ्या विधानसभांमध्ये ज्या काही निवडणुका होतील साही ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार विजय होईल असं त्यांनी या ठिकाणी आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या निवडणुकीदरम्यान जे काही आश्वासनं दिली, मग त्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा प्रश्न असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असतील, हे सगळं प्रश्न मार्गी लावणार असणार आणि त्यासाठी स्वतः ते आग्रह असतील असं देखील या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलेले. सर खूप खूप धन्यवाद आपण आपल्याशी बोलल्याबद्दल. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.